पैठण तालुक्यातील आखातवाडा या ग्रामपंचायतीवर श्री मोहन म्हस्के यांच्या महाविकास पॅनलने पुन्हा वर्चस्व प्राप्त केले आहे. आखातवाडा ही ग्रामपंचायत 9 सदस्यांची असून 9 पैकी 9 सदस्य जनसेवा महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी देखील हीच आघाडी सत्तेवर आली होती. द्वारका म्हस्के, सखुबाई भुजबळ, विवेक म्हस्के, पुंजाराम म्हस्के, लताबाई छडीदार, सागरबाई म्हस्के, भगवान खंडाकळे, कल्याण पोकळे, एकनाथ चांदणे इत्यादी 9 सदस्य मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांची गुलाल उधळत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. जनसेवा महाविकास आघाडी बहुमताने निवडून आणण्यासाठी श्री मोहन म्हस्के, रामराव म्हस्के, कल्याणराव म्हस्के, मच्छिंद्र मतकर, एकनाथ छडीदार व एकनाथ भुजबळ यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद. ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 साठी आमच्या जनसेवा विकास पॅनलला, महाविकास आघाडीच्या पॅनलला गावातील लोकांनी भरभरून मतदान दिलं. त्याबद्दल सर्व जाती धर्माच्या आणि सर्व गावकऱ्याच्या मतदार बंधू भगिनींचे आम्ही जाहीर आभार मानतो.